पुणे जिल्ह्यातील मतदान तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात पार पडणार आहे, त्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे जे उल्लंघन करतील अशा तक्रारी करण्यासाठी प्रथम सुरू केलेल्या सीव्हिजिल ऍपच्या माध्यमातून 298 तक्रारी आल्यात. यापैकी 33 तक्रारी वगळण्यात आल्या तर 4 तक्रारी प्रलंबित असून 261 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर महामेट्रोसह 2 गुन्हे दाखल झाले तर सार्वजनिक ठिकाणचे 39,027 आणि खासगी ठिकाणचे 7,000 बॅनर काढलेत अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. मेन इश्यू जो आहे की आपल्याला जो आचारसंहिताच्या कालावधीमध्ये सी विजिल ॲपचा वापर करणे याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडे तक्रारी येत आहे. जवळपास 350 तक्रारी आलेल्या आहेत, त्याच्यावर कारवाई पण प्रशासनाने केलेली आहे. नाही, सी विजिलवर आता खूप असा गंभीर स्वरूपाच्या तक्रार आल्या असं नाही आहे, पण नॉमिनेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नक्कीच येईल असं वाटतंय आम्हाला. एक्सपेंडिचर मॉनिटरिंगसाठी सर्व ठिकाणी आमचे FST, SST, व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम कामावर आहेत. एकदा नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू झाला की उमेदवार निहाय एक्सपेंडिचर मॉनिटरिंग करत असतो, ते खऱ्या अर्थाने आता त्याची प्रक्रिया जास्त आपल्याला दिसेल. आणि सर्व ठिकाणी FST, SST खूप जोरात कामावर आता सुरू झालेलं आहे त्यांचं. हा सगळे मेन इश्यूज आहे. निवडणूकमध्ये जे काही विषय आहे, सर्व विषयाच्या बाबतीत प्रशासन अतिशय सज्ज आहे. लोकांचा व्होटर टर्नआउट वाढवण्यासाठी सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात मोहीम घेत आहोत. पुणे, बारामती तसेच बाकी अजून 2 आमचे जे मतदारसंघमध्ये त्या ठिकाणसुद्धा मोठ्या प्रमाणात व्होटरचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ते पेंडिंग फॉर्म्स पण आज नाही आहे. पुणे आणि बारामतीमध्ये पेंडिंग फॉर्म्स नाही असायला पाहिजे, पण आज आमच्याकडे 10,000 एडिशन होणार आहे आणि सर्व काही डेटा एंट्री पूर्ण करण्यात आलेली आहे. व्होटर्सचा पहिला जो PDF कॉपी आहे ते पण काढण्यात आलेला आहे आणि हे नवीन एडिशन जेव्हा होईल ते नॉमिनेशनचा शेवटचा दिवस जो आहे त्याच्या पुढच्या दिवशी आपण नवीन पुन्हा एक फ्रेश यादी आम्ही तयार करून लोकांना देणार आहोत. खूप चांगला आणि एक सिस्टमॅटिक पद्धतीने या ठिकाणी काम सुरू आहे. त्याच्यामध्ये लोकांच्या सहकार्याने आणि ते आपलं प्रसारमाध्यम तसेच सर्व घटकांच्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्समुळे निवडणुकीचं कामकाज खूप चांगल्या पद्धतीने होत आहेत, अजून पुढे होतील असा आम्हाला विश्वास आहे.